नमस्कार, मी अनुजा। अनुजाज किचन में आज आपले मी स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला डोसाची रेसिपी दाखवणार आहे। मी कशा पद्धतीने डोसे बनवते हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर त्यासाठी मी काय साहित्य घेतलेले आहे ते सर्वात आधी आपण बघणार आहोत। तर डोसे बनवण्यासाठी मी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे, तीन वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि त्यामध्ये एक चमचा मी मेथी घेतलेली आहे, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, एक वाटी रवा घेतलेला आहे, कोणताही घ्या, बारीक घ्या किंवा जाड घेतला तरी चालेल, कोमट पाणी घेतलेलं आहे आणि तेल घेतलेलं आहे। तर एवढंच साहित्य लागतं। तर आपण डोसे बनवणार आहोत। तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, ही उडदाची डाळ आणि तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। हे मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। आता मी ते वाटून घेते आणि त्याची पेस्ट करून घेते। तर आता मी ही उडदाची डाळ तांदूळ व्यवस्थित असे वाटून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर हा रवाही मी थोडासा बारीक करून घेतलेला आहे, तो पण आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचा आहे। रवा केव्हाही त्यामध्ये असाच टाकायचा नाही, कारण त्याच्या गुठळ्या होतात। तो थोडासा असं मिक्सरला फिरवून टाकला ना की मग त्याच्या गुठळ्या होत नाहीत। तर त्यासाठी मी हा रवा थोडासा मिक्सरमध्ये फिरवून टाकलेला आहे। तर मी ह्याच्यामध्ये तांदूळ, उडदाची डाळ आणि रवा तिन्ही मिक्सरमधून व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे आणि हे पूर्ण हाताने व्यवस्थित असं मिक्स करायचं। तर आता हे पीठ आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे। मीठ तुम्ही आधीही टाकू शकता किंवा नंतरही टाकू शकता, मी आधी टाकते त्यामुळे मी हे मीठ ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि हे परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित हाताने मिक्स करायचं आहे, चमच्याने मिक्स करायचं नाही आहे। हाताने केल्यामुळे काय होतं, पीठ लवकर फर्मेंट होतं। म्हणजे जसं आपण एखाद्या वस्तूमध्ये हात घालतो त्यानंतर ती वस्तू लगेच खराब होते, त्याचप्रमाणे हे पीठ जसं आपण हाताने व्यवस्थित असं मिक्स करू ना ते पटकन फुलून येतं, म्हणजेच फर्मेंट होतं। आता हे व्यवस्थित असं मी मिक्स करते। तर हे पीठ व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे, जवळजवळ 5 मिनटं तरी व्यवस्थित फेटून घेतले। आता आपल्याला त्यामध्ये काय करायचं आहे, तेल टाकायचं आहे। हे पहा, मी चमचाभर तरी त्याच्यामध्ये तेल घालणार आहे। तुम्ही थंड तेल किंवा गरम तेलही घालू शकता। मी हे थंड तेल घातलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला एक कांद्याचा तुकडा ठेवायचा आहे। हे पहा, मी हा कांदा त्याच्यावर ठेवते, कारण कांद्याच्या वासाने पीठ लवकर येतं असं म्हणतात, म्हणून मी हे त्याच्यावरती कांदा ठेवलेला आणि हे पीठ आपल्याला व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे। जवळजवळ 7 ते 8 तास तरी आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं आहे। झाकून ठेवताना जर तुम्हाला त्याच्यावरती शाल वगैरे टॉवेल वगैरे गुंडाळायचं असलं तर गुंडाळू शकता, परंतु थंडीचे दिवस किंवा पावसाचे दिवस असले तर त्याला असं गुंडाळून ठेवावं लागतं, पण इतर दिवशी असं गुंडाळून ठेवायची गरज नाही। जर घरात ऊन येत असेल तर अजिबात गरज नाही आणि जर ऊन येत नसेल तर तुम्ही टॉवेलने किंवा शालने ते पीठ गुंडाळून ठेवा। तर मी आता हे ढाकून ठेवते। जवळजवळ 7 ते 8 तासाने आपल्याला हे डोसे करायचे। तर आपलं हे डोशाचं पीठ छान असं आलेलं आहे। आता आपण डोसे करायला सुरुवात करणार आहोत। तर आपलं हे डोशाचं पीठ आलेलं आहे आणि मी डोसे बिड्यावर करणार आहे। बिडं पण आपले तापलेलं आहे। तर आता मी डोसा घालणार आहे। त्याचा 2 चमचे मी डोशाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला असं पसरवून घ्यायचं आहे। आणि आपल्याला झाकून ठेवायचं आहे। हे पहा, आपला डोसा छान असं झालेला आहे, खूप सुंदर त्याला जाळी पण पडलेली आहे। आता थोडंसं मी त्याला वरून तेल लावते। हे पहा, आणि तुम्ही थोडं पलटी करून घेते। छान असं कढाई सोडत आहे। एक साईडने छान भाजलेलं आहे, आता दुसऱ्या साईडने पण मी एकदम क्रिस्पी असा भाजून घेते। तुम्ही पाहू शकता डोसा किती सुंदर झालेला आहे, जाळी पण पडलेली आहे। आता मी तो प्लेटवर काढून घेते। ऐका, खूप सुंदर असा हा डोसा झालेला आहे। आता मी दुसरा डोसा बनवते। ऐका,
व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं। खूप सुंदर अशी जाळी पडते। पीठ आलेलं असलं ना की डोसे आपले छान होतात, एकदम क्रिस्पी होतात, सॉफ्ट होतात। आता मी थोडा वेळ त्याला झाकून ठेवते। तर आपली डोशाची रेसिपी पूर्ण झालेली आहे। हे पहा, छान असं पीठ आलं की डोसे पण आपले खूप सुंदर होतात। माझ्या पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करा आणि कसे झाले डोसे ते सांगायला विसरू नका। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।